सर्व विद्यार्थ्यांना एका स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये जे क्वेश्चन्स पुढे पाहाव्यास मिळणार आहे ते अत्यंत उपयुक्त असणारे क्वेश्चन्स राहणार आहेत एम पी एस सीच्या सर्व एक्झामसाठी आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे ही सर्वात पहिली आपल्या सर्वांचे रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर या नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे ही एकदम फ्रीमध्ये घे पाहण्यासाठी तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर असा आहे सातताल हे प्रसिद्ध सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सातताल हे प्रसिद्ध सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये सातताल प्रसिद्ध सरोवर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न नीलक्रांती कशाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यास करण्याशी संबंधित होती ते सांगायचं आहे नीलक्रांती ही कशाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्याशी संबंधित होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील माशांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी नीलक्रांती हा एक संबंधित होती पुढचा प्रश्न गोपाळकृष्ण सॉरी गोपाळ हरी देशमुख यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते गोपाळ हरी देशमुख यांना खालीलपैकी पैकी कोणत्या दुसऱ्या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक तीन एक लोकहितवाद या दुसऱ्या नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जात असते पुढचा प्रश्न ऑपरेशनच्या वेळी बेशुद्ध करण्यासाठी कोणते औषध दिले जात असते औषध ऑपरेशन ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी खालीलपैकी कोणते एक औषध देण्यात येत असते ते सांगायचं आहे मित्रांनो ऑपरेशनच्या वेळी बेशुद्धीसाठी खालील पैकी कोणते एक औषध दिले जात असते ऑप्शन क्रमांक दोन की राहील ऑपरेशनच्या वेळी जे आहे मित्रांनो पेथेडी नावाचे औषध हे एक देण्यात येत असते पुढचा प्रश्न एखाद्या गावाची लोकसंख्या किती असेल तर त्या ठिकाणी गट ग्रामपंचायत असते ते सांगायचं आहे एखाद्या गावाची लोकसंख्या ही किती असेल तर त्या ठिकाणी गट ग्रामपंचायत असते ऑप्शन क्रमांक चार ग्राहक एखाद्या गावाची लोकसंख्या सहाशे किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्या गावासाठी गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येत असते पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद असू शकत असतात ते सांगायचं आहे मित्रांनो ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी हे किती सभासद असू शकत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सात सभासद असू शकत असतात पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त किती सभासद असू शकत असतात ग्रामपंचायतीमध्ये कमीत सॉरी जास्तीत जास्त हे एकूण किती सभासद असू शकत असतात ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सतरा सभासद असू शकत असतात पुढचा प्रश्न उरण औष्णिक विद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील रायगड हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये उरण औष्णिक विद्युत प्रकल्पाची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी खालीलपैकी कोणते अभयारण्य स्थित आहे ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी खालीलपैकी कोणते एक अभयारण्य स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील तुंगारेश्वर हे जे अभयारण्य आहे ठाणे जिल्ह्यातील तानसा या ठिकाणी स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे ते सांगायचं आहे मित्रांनो पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती अभयारण्याचा समावेश आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील पुणे प्रशासकीय विभागामध्ये एकूण पाच अभयार अभयारण्याचा समावेश झालेला आहे पुढचा प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांचे खालील पैकी कोणते एक वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले खालील पैकी कोणते एक वृत्तपत्र आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील जनता हे जे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले होते पुढचा प्रश्न काटीपूर्ण अभयारण्य महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे काटेपूर्णा हे प्रसिद्ध अभयारण्य महाराष्ट्रात तेलगुंत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो महाराष्ट्रातील वाशिम हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये काटेपूर्ण अभयारण्याची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न तात्या टोपे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जाहीर फाशी देण्यात आलेली होती तात्या टोपे यांना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी जाहीर फाशी दिलेली होती ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सिपरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये तात्या टोपे यांना सा आलेली होती पुढचा प्रश्न तात्या टोपे यांना सिप्रिया ठिकाणी कोणत्या दिवशी फाशी देण्यात आलेली होती तात्या टोपे यांना या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या दिवशी फाशी देण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक चार ग्राहील अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ या वर्षी या दिवशी तात्या टोपे यांना या ठिकाणी फाशी देण्यात आलेली होती पुढचा प्रश्न या ठिकाणी इंडिपेंडंट हे वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते इंडिपेंडेंट या प्रसिद्ध वृत्तपत्राचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ऑप्शन क्रमांक दोन ग्राहील मोतीने मोतीलाल नेहरू यांनी जे आहे इंडिपेंडेंट या वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती होते पुढचा प्रश्न पब्लिक सेफ्टी बिल या बिलाचा विरोध खालीलपैकी कोणी केला होता ते सांगायचं आहे पब्लिक सेफ्टी बिल या बिलाचा विरोध खालीलपैकी कोणी कोणी केला होता ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील वरीलपैकी दोन्ही म्हणजेच भगतसिंग तसेच बटुकेश्वर दत्त या दोघांनीही पब्लिक सेफ्टी बिलाचा विरोध केलेला होता पुढचा प्रश्न महारा शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकलेल्या तोरणा किल्ल्याला कोणते नाव देण्यात आलेले आहे शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम जिंकलेल्या तोरणा किल्ल्याला खालीलपैकी कोणते एक नाव देण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो तोरणा किल्ल्याला जे आहे प्रचंडगड असे एक नाव देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न राजस्थानच्या वाळवंटाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते राजस्थानच्या वाळवंटाला खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक दोन ग्रह मित्रांनो गुजरात येथील वाळवंटला जे आहे मरुस्थळ या नावाने ओळखले जात असते पुढचा प्रश्न धोत्र्याचे पान आणि बीजामध्ये कोणते विषारी अल्काईड समाविष्ट असते धोत्र्याचे पान आणि बीजामध्ये खालीलपैकी पैकी कोणते एक विषारी अल्काईड समाविष्ट असते ऑप्शन क्रमांक तीन वगैरे राहील धतुरीन नावाचे जे अल्काईड आहे धोत्र्याचे पान तसेच बीजामध्ये समाविष्ट झालेले असते पुढचा प्रश्न झाडांचे पाने हे कमतरतेमुळे पिवळ्या रंगाची होतात ते सांगायचं आहे मित्रांनो झाडाची पाने ही कशाच्या कमतर मुळे पिवळ्या रंगाची होत असतात ऑप्शन क्रमांक आपल्या समोर दोन योग्य आहे नायट्रोजनच्या कमतरतेमुळे झाडाची पाणी पिवळ्या रंगाची बनत असतात पुढचा प्रश्न या ठिकाणी अँटीसेप्टिक क्रीम कशापासून बनवली जात असते ते सांगायचं आहे अँटीसेप्टिक क्रीम ही खालीलपैकी कशापासून तयार करण्यात येत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील हळदीपासून अँटीसेप्टिक क्रीम ही एक तयार केली जात असते पुढचा प्रश्न या ठिकाणी गुलमोहराच्या झाडाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जात असते गुलमोहराच्या झाडाला खालीलपैकी कोणत्या एका नावाने ओळखली जात असते ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो गुलमोहराच्या झाडाला जे आहे फ्लेम ट्री या नावाने देखील एक ओळखले पुढचा प्रश्न रंधा नावाचा धबधबा खालील पैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे रंधा नावाचा धबधबा दब खालील पैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यामध्ये रंधा नावाचा धबधबा स्थित चाललेला आहे पुढचा प्रश्न संगमनेहरहून संगमनेरहून पुण्याकडे जाताना वाटेमध्ये कोणता घाट लागत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो संगमनेरहून पुण्याकडे जाताना खालीलपैकी कोणता एक वाटेत घाट लागत असतो ऑप्शन क्रमांक दोन वगैरे आहे चंदनपुरी हा जो घाट आहे संगमनेरहून पुण्याकडे जाताना एक लागणारा घाट आहे पुढचा प्रश्न सेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका खालीलपैकी कोणता एक तालुका आहे सेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन एक राहील पारनेर हा जो तालुका आहे सेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न वाघांची गणना भारतामध्ये तर किती वर्षाने केली जात असते वाघांची गणना ही भारतामध्ये तर किती वर्षाने करण्यात येत असते ऑप्शन क्रमांक दोन राहील वाघाची गणना भारतामध्ये तर चार वर्षांनी ही एक केली जात असते पुढचा प्रश्न भारतामध्ये कृषी गणना ही दर किती वर्षाने केली जात असते भारतामध्ये कृषीगणना ही दर किती वर्षाने करण्यात येत असते ऑप्शन क्रमांक चार राहील भारतामध्ये कृषीगणना जी आहे मित्रांनो तर दहा वर्षांनी ही एक करण्यात येत असते पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांच्या नावापुढे महात्मा असे कोणत्या वर्षी जोडण्यात आलेले होते महात्मा गांधी यांच्या नावापुढे महात्मा ही उपाधी खालीलपैकी कोणत्या वर्षी जोडण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक दोन राहील एकोणीसशे सतराच्या वर्षी जे आहे महात्मा गांधी यांच्या नावा नावापुढे महात्मा ही एक उपाधी जोडण्यात आलेली होती पुढचा प्रश्न जगातील कोणत्या देशाचे राष्ट्रपती नेहमी हनुमाचे हनुमानाची मूर्ती त्यांच्यासोबत ठेवतात ते सांगायचं आहे जगातील कोणत्या देशाचे राष्ट्रपती नेहमी त्यांच्यासोबत हनुमानाची मूर्ती ठेवत असतात ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अमेरिकेचे जे राष्ट्रपती आहेत नेहमी त्यांच्यासोबत हनुमानाची मूर्ती ठेवत असतात पुढचा प्रश्न डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणता घटक गेला तर अंधत्व येऊ शकत असते डोळ्यामध्ये खालीलपैकी कोणता जर घटक गेला तर अंधत्व येऊ शकत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील फेवी फेवी हा जो घटक आहे डोळ्यामध्ये गेला तर अंधत्व येऊ शकत असते तर पुढचा प्रश्न या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मुख्यालय खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विद्यापीठ खालील पैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर या ठिकाणी जे आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे मुख्यालय स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला कशाची अत्यंत गरज असते अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला खालीलपैकी कशाची अत्यंत गरज असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील अन्न तयार करण्यासाठी वनस्पतीला जे आहे अत्यंत सूर्यप्रकाशाची एक गरज भासत असते तर पुढचा प्रश्न पहा आपल्या समोर काय आहे या ठिकाणी प्लेगच्या साथीसाठी खालीलपैकी कोणता प्राणी कारणीभूत आहे ते सांगायचं आहे प्लेगच्या साथी साठी खालीलपैकी कोणता एक प्राणी कारणीभूत आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील उंदीर हा जो प्राणी आहे प्लेगच्या साथीसाठी अत्यंत कारणीभूत ठरलेला आहे महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांची सीमा जुळलेली आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याला इतर किती जिल्ह्याची सीमा जुळलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्याला इतर पाच जिल्ह्यांची सीमालेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी ते सांगायचं आहे खालील पैकी नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील महानदी ही जी नदी आहे वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिसळलेली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद अस्तित्वात नाही ते सांगायचं आहे खालीलपैकी कोण कोणत्या जिल्ह्याला जिल्हा परिषद उपस्थित किंवा अस्तित्वात नाही ऑप्शन क्रमांक तीन राहील वरीलपैकी दोनही म्हणजेच मुंबई उपनगर तसेच मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्याला जिल्हा परिषद अस्तित्वात नाही झालेली आहे पुढचा प्रश्न अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून कोणत्या क्षेत्रास ओळखले जात असते अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो अर्थव्यवस्थेतील तृतीय क्षेत्र म्हणून सेवा क्षेत्रास एक ओळखले जात असते पुढचा प्रश्न महाराष्ट्राला भारतातील कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब जुळलेली आहे महाराष्ट्राला भारतातील कोणत्या राज्याची सर्वात लांब सीमा जुळलेली आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो भारतातील मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्याची महाराष्ट्राला सर्वात लांब एक सीमा जुळालेली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या भागातील तलावांना मालगुजारी नावाने ओळखले जात असते महाराष्ट्रातील कोणत्या भागातील तलावांना मालगुजारी या ना नावाने ओळखले जात असते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो विदर्भ या भागातील सर्व तलावांना मालगुजारी या नावाने एक ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न या ठिकाणी मलप्रभा धरण भारतात येलगोणत्या राज्यामध्ये स्थिती आहे मलप्रभा धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील भारतातील कर्नाटक या झालेले आहे पाहूया पुढचा प्रश्न तुंगभद्रा धरण योजना भारतातील आहे ते सांगायचं आहे तुंगभद्रा धरण ही योजना भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील भारतातील कर्नाटक जे राज्य आहे राज्यामध्ये तुंगभद्र भद्रा धरण ही योजना एक स्थित झालेली आहे पुढचा प्रश्न बॉक्साइड या खनि खनिजापासून खालीलपैकी काय तयार केले जात असते बॉक्स या खनिजापासून खालीलपैकी काय एक तयार करण्यात येत असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक एक राहील खनिजापासून ॲल्युमिनियम हे बनवण्यात येत असते पुढचा प्रश्न प्राथमिक शिक्षण असावे असे सर्वप्रथम कोणी म्हटलेले होते ते सांगायचं आहे प्राथमिक शिक्षण शक्तीचे असावे असे खालीलपैकी सर्वप्रथम कोणत्या व्यक्तींनी किंवा समाजसुधारकांनी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन योग्य राहील महात्मा फुले यांनी जे आहे प्राथमिक शिक्षण शक्तीचे असावे सर्वप्रथम असे एक म्हटलेले होते पुढचा प्रश्न एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झालेली बंगालची फाळणी कोणा कोणी अंमलात आणलेली होती एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झालेली बंगालची फाळणी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी अंमलात आणलेली होती ऑप्शन क्रमांक दोन राहील लॉर्ड कर्जन जे आहे एकोणीसशे पाचमध्ये मध्ये झालेली बंगालची फाळणी अंमलात आणलेली होती पुढचा प्रश्न लॉर्ड विल्यम बेंटिंग हा भारताचा कितव्या क्रमांकाचा गव्हर्नर बनला होता ते सांगायचं आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग हा भारताचा कितव्या क्रमांकाचा गव्हर्नर बनला होता ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील लॉर्ड विलियम बेंटिंग हा जो आहे भारतातील प्रथम क्रमांकाचा गव्हर्नर जनरल व्यक्ती बनलेला आहे पुढचा प्रश्न घनचेकर हे प्रसिद्ध शिखर कोणत्या शहरात स्थित आहे घनचेकर हे अतिशय प्रसिद्ध शिखर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील महाराष्ट्रातील नाशिक या शहरामध्ये घनचेकर हे प्रसिद्ध शिखर स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी कामगार हा विषय खालील पैकी कोणत्या सूचीमध्ये येतो ते सांगायचं आहे मित्रांनो कामगार हा विषय खालील पैकी कोणत्या सूचीमध्ये येत असतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील समवर्त सूचीमध्ये कामगार हा विषय एक समाविष्ट करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न भारतामध्ये सर्वात शेवटचे राज्य खालील पैकी कोणते निर्माण झालेले आहे भारतामध्ये सर्वात शेवटचे राज्य खालील पैकी कोणते एक निर्माण करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील तेलंगणा हे जे राज्य आहे भारतामध्ये सर्वात शेवट निर्माण झालेले राज्य आहे पुढचा प्रश्न तेलंगणा हे राज्य भारतामध्ये कोणत्या वर्ष निर्माण करण्यात आलेले आहे तेलंगणा हे राज्य भारतामध्ये कोणत्या निर्माण करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन हजार चौदा हे जे वर्ष आहे वर्षामध्ये भारतामध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थ्यांना आजची हे सुपर क्लास आपल्याला कसे वाटले इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलेच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे तसेच तुम्ही चॅनलवर या पहिली वेळेस आला असेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचा आहे अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी तर मिळतोय कारण स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये